असे बाबा मला आता परत नाही ना पोते आणतो चार पाच आणि खालून लावून देतो. तिकडे ना असं आडो पोत धरलं मी आणि इकडून म्हटलं बाबा मला उभा धरलं माझा टाइम जातो ये लवकर काही राहणारच नाही. ऊस पडला तर टाकायला द्राक्ष द्राक्षांचा हे पण चालू शकत ना. हो तनाटन खातील लय खात हे काहीच राहणार मी काहीच नाही काढी काहीच नाही काहीच नाही. कसं रे यांचं म्हणणं आपण स्वतः पाहणं थोडा फरक आहे. कोणी पण सांगते त्यांचं मोठे की सांग गावकीच आपण पण चांगलं बोकड करून पीड करले कुठं काय काहीच फरक जलाम तस आता ते जलाम तस राहतात मोठे पण ते वाढते नाही त्याच्यापेक्षा जास्त नाही वाढते जलाम तर नाही ना हे वाढत मस्त बरं का पण त्याच्यानंतर वाढत नाही हे लवकर गावठीचे. ह्याला पण अजमेरी होता काय म्हणून तर ये आई वगैरे ये बापा वगैरे बिना शिंगे. आता आपल्या ते फोटो मध्ये दाखवत बघ म्हणे एक महिन्याचं त्याचे शिंग आवडले आवडले शिंग दिसत चार महिन्याचे हे चार महिन्याचे शिंग दिसते नाही याचे दिसत आहे. मी तुम्ही यायच्या आधी ना मी दोन वडापाव खाल्ले तर त्यांच्या इथे येऊन ते पोहे खाल्ले. या ना तुम्ही जेवण माझा नगाडा थोडा वेगळा आहे आणि तुमचा थोडा वेगळा आहे. तीन महिन्याच्या आधी पाणी पण नाही द्यायचं बोलले होते. मग ते सांग एक मिनिट हा ती एखाद्या रिअर केस मध्ये राहते एखाद्या केस मध्ये राहते 100 मधून आहे ना 99 शेळ आहे ना स्वतःच ते करते फक्त एखाद्या खुराक भरणार यार ह्या लोकांना. सकाळी सुका चारा दुपारी हिरवा परत आता हे परत बाहेर तोंड चालूच असत इकडे तिकडे संध्याकाळी परत राहत ना ह्या सकाळचा राहिला हा सकाळीच राहतो. अच्छा संडे फिस्ट आज तेवढी एक ती बघा ना कोपऱ्याला बसली ती काय बसले काय खात नाही काय नाही थोडं बस खाल सकाळी बसली. कोणती लिव्हर टॉनिक देवे तिला काय द्यायला लागेल बघ आधी काय बसले ते हात लावले कळलं लगेच. टेम्परेचर बघताय तुम्ही नाही टेम्परेचर ते ताप मापी नाही ना नाही काय पण मग हात लावले लावले लगेच गरज पडते आता काय एवढं विशेष पता
रात्री सगळे एकत्र असतात काय? हा मग ठीक आहे. आणि हे छोटे तिकडे. अच्छा, ते वीट विमेललाच लावली आहे काय? एक दिवस तिकडे राहते मेल का, एक दिवस त्यांच्या, एक दिवस त्यांच्या, एकच आणले. मागच्या वेळेस जे आणले त्यांनी दोन, ते तीन चार दिवसातच खराब आहे. ते ओनली हवा आली का ते असं खराब पण होतात. मग या वेळेस ती आणून बघितली ती थोडी कॉस्टली, म्हणजे थोडी महागाची आणि चांगली ते ही वाली ना. पण मग चांगलीच आहे, तिला काही प्रॉब्लेम नाही झाला. मग आता परत दोन घेऊन एक यायचे ते त्यांच्या. ती सफेद छोटी आली का? ती माहिती राहते मला नाही, काल तिला विचारलं ती थोडस. ती आली का यायला सगळ्याला मारती. साहेबांनी बाहेर काढली वाटतं ते. ही मधली गव्हाणी झाली का मग एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही. कुठली? अशी मध्ये गव्हाणी करायची ना. हेच खाद्य मग त्याच्यात कसं असं टाकून दिलं ना. जे ते खात असं प्रत्येकाला सपरेट चारायला ना वेळ जास्त लागतो. त्या दोघांना पहिले चारायचं, मग ते बाकीचे ते बरोबरीचे दोघं नंतर यांना गावन शाळेला बी द्यावं लागतं. त्याचे टाकून दिले का मग काही? हे असं ठेवलं तर उलटी करणार ना ताट. उभे राहते त्याच्यात लगेच. हा मग हाच बादशहा, याच्यात पाय देऊन उभं राहिले दोघांना खाऊन देणार. खाली ठेवलं ना खाती नाही. खाली ठेवलं की उलटं करून टाकणार तिला. त्याच झालं. गवत मग हेच टाकावं लागत. असं खाऊन नाही देत बघ कोणाला. खाली ठेवलंय इतक्या वेळ मग हातातच पकडलो. मग जास्त असलं ना, हे तर पाय दिला ना उलटी. आणि हे वडीत राहत मानीने असं म्हणजे त्यांना खाऊन नाही देत इकडे 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 वडीत. यांचे एवढं काय ते आपण हातच्याला ठेव लोकलला आले काय द्यायचं एवढं काही नाही. हाच ठेवायचं आहे फक्त. ते तर हे लोकललाच द्यावे लागेल. हा मार्केटला घेऊन जायचं नाही तुम्ही राहिले तो. पण आता किती हे के जी आहे? कोणते? हे दोन. हे 6-6 किलोच्या आसपास. 6-6.5 दोन्ही पण याच्यापेक्षा हा थोडा वेट आहे. 1/2 किलो जास्त. तो किती असेल रे? हा मागचं 16.5 होतो ना. 18 तारखेपर्यंत 20 पर्यंत जायला पाहिजे. जायचंय असं म्हणजे त्याला सांगितलं टार्गेट असं पकडायचं की महिन्याला 4 किलो वाढलाच पाहिजे. जास्त वाढलं तर चांगलंच आहे पण कमीत कमी 4 किलो म्हणजे वर्षाचा. जर एवढा खतरनाक खुराक असेल ना सर्वे तसेच करायचे आतापासून टार्गेट. तेव्हा म्हणजे पर्सनली आपण कसं स्कूलमध्ये टाकतो एका एका विद्यार्थ्याकडे लक्ष, तसं एक एकाच्याकडे लक्ष द्यायचं. एक एकाला तेवढं वेटचं ठेवायचं की 4 किलो मिनिमम वाढलं पाहिजे. याचं 4 किलो